नमस्कार, माझं नाव आहे लक्ष्मी आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लाईट हाऊस अकॅडमी इझी वे ऑफ लर्निंग। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। तर आज आपण घेतो आहे 6 स्टँडर्डचा एक पाठ आणि या पाठाचं नाव आहे द मॅजिक हर्ब, म्हणजे जादुई जडीबुटी। ही एक जापानीज फोकटेल आहे, म्हणजे जपानमधली लोककथा आहे, अतिशय मजेशीर आहे। चला मग बघूया काय आहे ही अ मॅजिक हर्ब, जादुई जडीबुटी। नॉक नॉक नॉक, समवन वॉज नॉक्ड ऑन द डोर ऑफ द इन। आय एन एन, इन म्हणजे सराया किंवा लॉज आपण ज्याला म्हणतो ना। तर पूर्वीच्या काळात काय व्हायचं की लोक जे होते ते पायी प्रवास करायचे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे। मग अशा वेळेस काय व्हायचं, त्यांना बरेच दिवस प्रवास करावा लागायचा आणि मध्ये रात्र झाली कधी तर त्यांना कुठेतरी थांबावं लागायचं। मग अशा प्रवाशांसाठी व्यापाऱ्यांसाठी काय राहायचे, रस्त्यामध्ये छोटे छोटे घर राहायचे, त्यामध्ये घराचे मालक स्वतः राहायचे आणि सोबतच त्या खोल्यांमध्ये ते लोकांना राहायसाठी, रात्रभर राहायसाठी जागा द्यायचे आणि त्यांच्यासाठी जेवण पण तयार करायचे। ते यांना म्हणतात इन। तर अशा एक असं इन होतं, म्हणजे असं एक सराया होता आणि त्याच्या दरवाज्यावर कोणीतरी नॉक केलं। नॉक नॉक नॉक, समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन। इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड, बाहेर रात्र झालेली होती आणि अशाच वेळेस कोणीतरी दारावर काय दिली, थाप दिली। हु इज देअर, द इन कीपर कॉल फ्रॉम विद इन। आतूनच त्या मालकाने आवाज दिला, कोण आहे बाहेर। तर बाहेरून आवाज आला, आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट। मी कोण आहे, एक गरीब व्यापारी आहे, टायर्ड आहे म्हणजे खूप थकलेला आहे। आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन, मला तुमच्या इथे रात्रभर राहायचं आहे, सेड द मॅन आउटसाइड। द इनकीपर वॉज नॉट प्लीज, हा लॉजचा जो मालक होता तो हा पुअर शब्द ऐकून काय झाला, तेवढा काही आनंदी झाला नाही। द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर, बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड बॉट हिम इन साईड। पण त्यांनी दार उघडलं आणि त्या माणसाला आत घेतलं। द मर्चंट वोर सिम्पल गार्मेंट्स अँड कॅरी ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग ऑन हिज बॅग। तो अतिशय साधे कपडे घातलेले होते त्या माणसाने आणि त्यांनी एक पाठीवर आपल्या पिशवी घेतलेली होती। आय हॅव स्पेंड अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट, माझा आजचा दिवस, तो मर्चंट म्हणाला, व्यापारी म्हणाला त्या मालकाला की आज माझा जो दिवस आहे तो बाजारात खूपच थकवणारा गेलेला आहे आणि मी खूप थकलेलो आहे। आय डोंट हॅव एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज, मला माझ्यामध्ये बिलकुल त्राण नाही की मी माझ्या गावाला परत जाऊ शकेन, म्हणून मला आजची रात्र इथे राहायचं आहे। प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी, रिक्वेस्टेड द मर्चंट। आणि तो म्हणाला की माझ्यासाठी साधंसं काहीतरी खायला जेवण तयार करा तुम्ही आणि मी काय करतो, जेवतो आणि झोपतो। द इनकीपर जस्ट नोडेड अँड वेंट बॅक टू द किचन, त्याने जस्ट आपली मान हलवली आणि तो किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात चालला गेला। आता त्याचा खूप त्याला काय राग येत होता स्वतःचा की मी अशा गरीब माणसाला का दार उघडलं आणि असं तो स्वतःलाच म्हणायला लागला, व्हॉट्स द पॉइंट इन सर्विंग सच अ बेगरली कस्टमर, अशा गरीब ग्राहकाला सर्व करून काय मिळणार आहे मला। ही कॉल्ड हिमसेल्फ, लुक ॲट हिज बॅग, हिज शूज आर ऑल वोन आउट अँड ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाईज हिमसेल्फ, कॅनॉट अफोर्ड अ सर्वंट। हा कसा माणूस आहे पहा, त्याचे कपडे किती खराब आहे। स्वतःच तो व्यापारी असून सुद्धा काय करतो, एक साधा नोकर पण ठेवू शकत नाही आणि स्वतःच आपली सामान जे आहे तो वाहतो आहे। खूपच गरीब आहे हा आणि त्याचे कपडे सुद्धा चांगले नाही आणि त्याचे चपला पण काय आहेत, बूट पण काय झिजून गेलेल्या आहेत। ही बिगॅन टू कम्प्लेन टू हिज वाईफ, आणि त्याची बायको जी स्वयंपाकघरात होती तिच्या समोर हे सगळं बोलत होता आणि तो स्वतः काय करायला, तक्रारी करायला लागला। यू आर राईट, सेड द वाईफ, शी वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड, आणि ही पण काय होती, याची बायको या मालकापेक्षा पण जास्त लोभी होती आणि अजिबात काय नव्हती, नम्र नव्हती। वी कुक अ मील फॉर हिम, गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप, आपण काय करू त्याच्यासाठी अन्न तयार करू आणि त्याला झोपायला जागा द्या। अँड व्हॉट इज गोइंग टू पे इन रिटर्न, पण आपण हे सर्व तर करू पण तो आपल्याला वापस त्याच्या बदल्यात काय देतो, इतका गरीब आहे की मला नाही वाटत तो काही देईल म्हणून। जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी, तो काहीतरी आपल्या हातामध्ये उद्या सकाळी काय देईल, दोन नाणी ठेवेल, पण मला तर तेही वाटत नाही, मे बी कदाचित ठेवेल। वाय डीड यू टेक हिम इन, ड्राईव्ह हिम आउट, आणि त्याची बायको म्हणाली तू त्याला आताच का घेतलं, जा त्याला हाकलू नये बाहेर। नो नो, सेड द इनकीपर, तो मालक म्हणाला नाही नाही मी आता असं करू शकत नाही, दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन, बट आय हॅव अन आयडिया, हे आपलं नाव काय होईल, खराब होईल, तो बाहेर जाऊन सांगेल की या मालकाने मला घराच्या हॉटेलच्या बाहेर काढलं, तर आपलं रेप्युटेशन आपली इज्जत जाईल, तर आपण असं करू नये, आपण काय करूया,
आय हॅव अन आयडिया, अ व्हेरी क्लेवर आयडिया, आय हॅव दिस मॅजिक हब. आणि त्यांनी काय केलं, एक पुरचुंडी काढली कुठली तरी आणि ते काय म्हणाला, माझ्याजवळ हे काय आहे, मॅजिक हब म्हणजे जादूची जडीबुटी आहे. आय बॉट इट लॉंग अगो, मी खूप दिवसांपूर्वी आणली होती. हु एव्हर इट्स दिस हब फॉरगेट समथिंग, ही जडीबुटी जो कोणी खातो तो काहीतरी विसरतो. वी विल कुक अ गुड मील फॉर दिस फेलो अँड ॲड द मॅजिक हब टू इट. आपण काय करू, या माणसासाठी खूप चांगलं अन्न तयार करू आणि त्याच्यामध्ये ही जादूची जडीबुटी टाकून देऊ. म्हणजे काय होईल, देन ही इज शुअर टू फॉरगट सम ऑफ द मर्चेंडाईज हिअर टुमारो. तो काय करेल, उद्या नक्कीच ही जडीबुटी खाल्ल्यावर काय आपलं सामान जे आहे, मर्चेंडाईज म्हणजे त्याचं जे सामान आहे ते इथे विसरून जाईल, मग आपला फायदा होईल. हाऊ क्लेवर यू आर, एक्सक्लेम्ड द वाईफ. त्याची बायको म्हणाली, वा वा माझा नवरा किती हुशार आहे. अँड येस व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट, अजून दुसरं काही तर त्याच्याजवळ आहे नाही विसरण्यालायक, त्याच्याजवळ काय आहे, फक्त त्याचं सामानच आहे. ही हॅज जस्ट हिज मर्चेंडाईज विथ हिम, त्याच्याजवळ फक्त त्याचं सामानच आहे. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लीव इट बिहाइंड हिअर, असं होऊ शकतं की तो आपलं पूर्णच्या पूर्ण सामान इथे विसरून जाईल. इट विल शुअरली बी अवर्स टुमॉरो, आणि त्याचं पूर्ण सामान उद्या काय होईल, आपलं होईल. सो दॅट्स व्हॉट द ग्रीडी कपल डिड. आणि अशा या लोभी दोघाही नवरा बायकोंनी काय केलं, मग त्याच्यासाठी जेवण तयार केलं. दे कुक्ड अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ऍड द मॅजिक हब टू इट. त्यांनी जेवण तयार केलं आणि त्याच्यामध्ये ती जडीबुटी मिसळून दिली. द पोअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग, त्या बिचाऱ्या व्यापाऱ्याला अजिबात शंका आली नाही आणि त्याने ते अन्न खाल्लं. ही थँक द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. त्यांनी ते अन्न खाल्लं आणि तो खूप थकलेला असल्यामुळे तो लगेच झोपी गेला. द नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वोक अप, दे वेंट टू द मर्चंट्स रूम. सकाळी उठल्यावर ते दोघंही नवरा बायको उठले आणि लगेच उठल्याबरोबर कुठे गेले, तो जो मर्चंट म्हणजे व्यापारी ज्या खोलीत झोपला होता तिथे गेले. बट अलास अलास, ए एल ए एस, अलास म्हणजे काय आहे, उद्गार आहे, अरे रे सारखे, अरे रे. द मर्चंट वॉज नॉट देअर अँड द रूम वॉज एम्प्टी, तिथे तो व्यापारी नव्हता आणि रूम काय होती, खोली पूर्ण रिकामी होती. व्हॉट्स दिस, देअर इज नो वन हिअर अँड वेअर इज द बॅग ऑफ मर्चंडाईज अँड टू इज गॉन. आणि काय झालं होतं, त्यांनी पाहिलं खोलीमध्ये तो व्यापारी पण नव्हता, त्याची पिशवी पण नव्हती आणि काहीच नव्हतं. लेट्स चेक, द मॅजिक ऑफ द हब इज क्वाईट स्ट्रॉंग. तो म्हणाला की असं होऊ शकत नाही, ती जी जडीबुटी होती ती खूपच पॉवरफुल होती, त्यामुळे तो नक्कीच काहीतरी विसरला असेल. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग, ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड, तो नक्कीच काहीतरी विसरला असेल आणि तो मागे सोडून काहीतरी गेलाच असेल. द इनकीपर सर्च इन एव्हरी नूक अँड कॉर्नर, त्यांनी प्रत्येक काना कोपरा सगळा शोधून काढला पण त्या खोलीत त्यांना काहीही मिळालं नाही. बट ही कुडंट फाइंड एनिथिंग, त्यांना अजिबात एकही वस्तू तिथे मिळाली नाही. हाऊ कम ही फॉरगेट नथिंग, आय कांट बिलीव्ह इट, सेड ही. तो म्हणाला असं होऊ शकत नाही, मी जी जडीबुटी आणली होती ती इतकी पॉवरफुल होती की नक्कीच काहीतरी विसरलाच असेल, असं तर होऊ शकत नाही. आणि सडनली द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ ऑन हर फोरहेड, आणि एकदम त्याच्या बायकोनी आपल्या कपाळावर असा हात मारला. काय म्हणाली, वी वेअर सो फुलिश, आपण किती मूर्ख आहोत. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग, तो विसरला, काहीतरी विसरला तो, ती जडता जडीबुटीनी काम केलं बरोबर आणि तो काय विसरला, ही हॅज फॉरगॉटन टू पे अस, आपल्याला तो किराया आणि ते जेवणाचे पैसे द्यायचं विसरला. त्या जडीबुटीचाच कमाल आहे हा, तो काय विसरला, सामान विसरला का नाही, घर विसरला का नाही, जायचं आहे विसरला का नाही, तो काय विसरला की मी ह्या लॉजमध्ये यांच्यासोबत यांच्याकडे राहतो आहे, मला यांच्या राहण्याचे आणि जेवलेल्या जे काही अन्न खाल्लं त्याचे पैसे मला द्यायचे, हेच तो माणूस विसरून गेला. सडनली द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ ऑन द फोरहेड, वी वेअर सो फुलिश, ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग, ही हॅज फॉरगॉटन टू पे अस, तो आपल्याला पैसे द्यायचं विसरला. द इनकीपर नेव्हर यूज द मॅजिक हब अगेन, आणि त्यानंतर त्या मालकानी आणि त्याच्या बायकोनी कधीही कुठल्याही ग्राहकावर ती मॅजिक हर्ब वापरली नाही, म्हणजे जादूची जडीबुटी वापरली नाही. तर अशी ही कथा आहे द मॅजिक हब, जॅपनीज फोक टेल, तुम्हाला समजली असेल हो ना. थँक्यू सो मच.